हेलो स्टूडेंट्स, हेलो स्टूडेंट्स, इन द लास्ट लेक्चर वी आर डिस्कस अबाउट द रेजोनेटिंग फ्रीक्वेंसीज, ओके, एंड द वेरिएशन अबाउट दैट एंड कैरेक्टरिस्टिक्स ऑफ रेजोनेटिंग फ्रीक्वेंसी. हियर वी डिस्कस नेक्स्ट टॉपिक्स विच आर रिलेटेड विथ रेजोनेटिंग फ्रीक्वेंसी. जस्ट लुक हियर, हियर वी आर डिस्कस दैट फर्स्ट पॉइंट वेरिएशन ऑफ इम्पीडेंस हेड विथ फ्रीक्वेंसी एफ, विथ फ्रीक्वेंसी एफ, ओके. सो दैट दैट टाइम व्हाट हैपन्स, सो देर आर थ्री स्टेजेस हियर. फर्स्ट वन इज ओके, सो एट दैट कंडीशन एफ इज लेस दैन एफ आर, मीन्स lower frequency stage. At that time circuit is capacitive circuit, circuit is capacitive circuit, okay. Then when f is equal to fr, means circuit is resistive circuit. What happened? Circuit is resistive circuit. Then third, when f is greater than fr, then circuit is inductive circuit. What happened? Inductive circuit. So this frequency we have to call lower frequency. This frequency is called as lower frequency. Okay. Then या पद्धतीने तुम्हाला हे विचारलं जाऊ शकतं ग्राफ, ठीक आहे. आता या ठिकाणी पहा की ओके, तर या ठिकाणी पहा की ही फ्रिक्वेन्सी जी आहे त्याला लोअर म्हणतो, कारण इट इज लेस दॅन एफ आर, मीन्स लेस दॅन रेझोनेटिंग फ्रिक्वेन्सी. दिस इज मेन फ्रिक्वेन्सी, मीन्स रेझोनेटिंग फ्रिक्वेन्सी, अँड दिस इज हायर फ्रिक्वेन्सी, हाय फ्रिक्वेन्सी ऑर टू से हायर फ्रिक्वेन्सी कुठे भेटते? इंडक्टिव्ह सर्किटला. लोअर फ्रिक्वेन्सी कुठे? कॅपॅसिटिव्ह सर्किटला. आणि मिडियम फ्रिक्वेन्सी कुठे भेटते? मिडियम रेझिस्टिव्ह सर्किटला, ओके. तर या पद्धतीने, ठीक आहे. त्यानंतर या ठिकाणी पुढे पहा, रेझोनेटिंग फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला तुम्हाला माहित आहे, एफ आर इज इक्वल टू 1/2π√LC, हे लक्षात ठेवा, ठीक आहे. त्याच्यानंतर पुढची जी क्वांटिटी पाहिजे आपल्याला, शार्पनेस ऑफ रेझोनन्स, और त्याला आपण काय म्हणतो, क्वालिटी फॅक्टर. दॅट थिंग इज वी हॅव टू कॉल इट एज ए शार्पनेस ऑफ रेझोनन्स और क्वालिटी फॅक्टर. शार्पनेस ऑफ रेझोनन्स और क्वालिटी फॅक्टर, क्यू फॅक्टर म्हणजेच क्वालिटी फॅक्टर असं त्याला संबोधतो, ठीक आहे. आता या क्वालिटी फॅक्टरला फाईंड करण्यासाठी आपल्याला कशा प्रकारे डिस्कशन घ्यायचं, सो सिरीज रेझोनन्स सर्किट आपल्याला या ठिकाणी विचारात घ्यायचं. कुठलं? सिरीज LCR. सिरीज LCR मध्ये जसं आपण रेझोनन्स फाईंड केलं तर ते सर्किट घ्यायचं. सिरीज LCR मध्ये ॲम्प्लिट्यूड ऑफ करंट काय पाहायचं, amplitude of current is given by, ठीक आहे. तर amplitude of current कशा प्रकारे दिले गेले ते पाहिजे. आता amplitude of current जे आहे, मॅक्सिमम amplitude of current हे तुम्हाला त्या ठिकाणी माहीत असणार आहे, ठीक आहे. तर मॅक्सिमम ॲम्प्लिट्यूड ऑफ करंट जे आहे, तर या ठिकाणी
कशा प्रकारे भेटेल? दिस आय झिरो इज इक्वल टू ई झिरो इन रूट ऑफ एल सी आर सर्किटचा इम्पिडन्स इन डिवाइडेड बाय काय आर स्क्वेअर इन ब्रॅकेट प्लस ओमेगा एल मायनस ओमे वन अपॉन ओमेगा सी ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे, तर या पद्धतीने येतं. त्यानंतर आता फॉर द रेझोनेटिंग कंडिशन ऑर फॉर द रेझोनेटिंग कंडिशन. काय रेझोनेटिंग कंडिशन? एक्सएल इज इक्वल टू एक्स सी. एक्सएल इज इक्वल टू एक्स सी जी आहे ती काय त्या ठिकाणी रेझोनेटिंग कंडिशन आहे. ठीक आहे, मग आता यावरून आपण काय काढलं आहे? रेझोनेटिंग फ्रिक्वेन्सी. सिन्स काय ओमेगा आर एल इज इक्वल टू वन अपॉन ओमेगा आर सी, हॅन्स हे जर सॉल्व केलं तर आपल्याला भेटतं एफ आर इज इक्वल टू वन अपॉन टू पाय इन रूट ऑफ एल सी. आता इथे आपल्याला शार्पनेस काढायचं आहे. शार्पनेस म्हणजे काय? इट इज द बेटर क्वालिटी ऑफ साऊंड. शार्पनेस म्हणजे काय? इट इज द बेटर क्वालिटी ऑफ साऊंड विच इज ऑकर बाय द रेडिओ ऑर एनिथिंग एल्स. क्वालिटी फॅक्टर क्यू फॅक्टर म्हणजेच काय? इट इज द बेटर क्वालिटी ऑफ साऊंड तो सीट समजून घ्या. बेटर क्वालिटी ऑफ साऊंड ॲट द पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी. सो क्यू इज द फिजिकल क्वांटिटी ॲट विच द साऊंड गिव्ज द बेटर क्वालिटी ॲट पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी. हे व्यवस्थित लक्षात घ्या. ठीक आहे, आता यानंतर मग ते कशाप्रकारे फाईंड करायचे? त्यासाठी हे फर्स्ट तुम्हाला समजून सांगितलं आहे. मग याची डायग्रॅम काढतो आता ह्या व्हेरिएशन ऑफ झेडची विथ रिस्पेक्ट टू फ्रिक्वेन्सी. तर जसं की आपण आत्ता पाहिलं होतं या ठिकाणी पहा, हा इम्पिडन्स घेऊया ॲक्सेसवर. ह्या ॲक्सेसवर आपण फ्रिक्वेन्सी घेतली तर ज्यावेळेस त्या ठिकाणी कॅपॅसिटिव रिॲक्टन्स जास्त असणारे कॅपॅसिटिव सर्किट, त्यावेळेस रेझिस्टन्स काय असणार, इम्पिडन्स काय असणारे जास्त. कमी कुठं होतो? रेझिस्टिवला. बरोबर, आर येतो इथे परत ह्या फ्रिक्वेन्सीला काय होतो? मॅक्सिमम. ठीक आहे, ही कुठली फ्रिक्वेन्सी आहे? ओमेगा टू. याला आपण म्हणू ओमेगा टू, ओमेगा वन किंवा याला म्हणा एफ वन, याला काय म्हणा एफ टू, आणि याला काय म्हणा या ठिकाणी एफ आर या पद्धतीने. बरोबर, मग इथे काय असतं? मॅक्सिमम एक्स सी. मॅक्सिमम एक्स सी इज ग्रेटर दॅन एक्स एल. इथं काय असतं? एक्स एल इज ग्रेटर दॅन एक्स सी. बरोबर, ही डायग्राम आहे मगाच्या एक्सप्लेनेशनसाठी. मग आता पुढे आपल्याला क्वालिटी फॅक्टर कशाप्रकारे फाईंड करायचं, त्यासाठी दुसरी डायग्राम आहे. ती एक करंट वर्सेस फ्रिक्वेन्सीची. ती कशाची आहे? करंट वर्सेस फ्रिक्वेन्सी. आत्ताच आपण करंटच्या व्हेरिएशनसाठी करंटचा फॉर्म्युला लिहून घेतला होता. जसा इम्पिडन्स चेंज होईल तसा करंट चेंज होणार आहे. बरोबर, मग या ठिकाणी काय या पद्धतीने पहा बरं, या ॲक्सेसवर परत काय येईल? फ्रिक्वेन्सी. या ॲक्सेसवर काय येईल? करंट. ठीक आहे, आता इथे काय होईल? या पद्धतीने आपला ग्राफ येतो. बरोबर, आता हा जो पॉईंट आहे हा मॅक्सिमम करंट पॉईंट असतो. इथे आय एक्स दाखवा, हा कुठला असतो? मॅक्सिमम करंट, आय मॅक्स म्हणतो आपण त्याला. बरोबर, आणि एका पर्टिक्युलर स्टेजला त्याला ओमेगा आर म्हणा, अँग्युलर फ्रिक्वेन्सीच्या फॉर्ममध्ये पाहू ओमेगा आर. ठीक आहे, याला काय म्हणा? ओमेगा टू, याला ओमेगा वन. ओमेगा वन म्हणजे काय? लोअर फ्रिक्वेन्सी. ओमेगा वन म्हणजे काय? लोअर फ्रिक्वेन्सी. ओमेगा टू म्हणजे काय? हायर फ्रिक्वेन्सी. ठीक आहे, मग आता तुम्हाला जर समजून सांगायचं झालं तर कसं, एखादं रेडिओ स्टेशन आहे, एखादं काय आहे? रेडिओ स्टेशन. ठीक आहे, तर त्याची जी फ्रिक्वेन्सी आहे ती पहा, सपोज ही 10 हर्ट्झ असेल,
ही किती असेल 15 हर्ट्स आणि ही 20 हर्ट्स. तर ही जी आहे 15 हर्ट्स, इथे एकदम क्लिअर साऊंड ऐकू येतो, इथे काय येतो एकदम क्लिअर साऊंड ऐकू येतो, याला आपण काय म्हणणार याची रेझोनेटिंग फ्रिक्वेन्सी. त्याच्यानंतर इकडे जर लोअरला आलो आपण, तर लोअरला ह्या 10 पर्यंत आपल्याला थोडा बहुत साऊंड ऐकू येतं, क्लिअर किंवा अनक्लिअर. त्याच्या अलीकडे गेलं की एकदमच बिगर साऊंड, म्हणजे काहीच ऐकू येत नाही, नॉईज ऐकू येतो फक्त. म्हणजे इथून आपल्याला आपली डिस्टेशनची जी रेंज आहे ती यायला चालू होते, तर इथे एकदम क्लिअर होते, त्याच्यानंतर इथून परत ती डिक्रीज व्हायला सुरुवात होते, अप टू 20 पर्यंत येते, त्याच्यानंतर येत नाही. मग याला काय म्हणणार आपण, हायर लोअर फ्रिक्वेन्सी बँड आणि याला हायर फ्रिक्वेन्सी बँड. जर यांचा मीन काढला डिफरन्स, तर त्याच्यामधून जी क्वांटिटी येणार आहे त्या डिफरन्सला आपण काय म्हणतो, बँडविड्थ. आणि बँडविड्थ जर काढली तर ही याची बँडविड्थ भेटते 15 हर्ट्झ. म्हणजे तुमच्या स्टेशनचं असतं ना 99.1 FMCT वगैरे, तर ते बँडविड्थवर चालतं, तर ती फिक्स बँडविड्थ असते. मग आपण जर थोडं त्याच्या पुढे मागे गेलो तरी काही प्रमाणात आपल्या स्टेशनचा आवाज जो आहे, गाणे असतील किंवा काय असेल, ते आपल्याला व्यवस्थितपणे ऐकू येत असतं, तर हे या पद्धतीने, त्याच्यासाठी ही बँडविड्थ. मग आता हे IMAXला भेटतं, मग इथे करंटची व्हॅल्यू किती असते ह्या पोझिशनला, तर ह्या पोझिशनला करंटची व्हॅल्यू असते IMAX म्हणजेच I0/√2 एवढे असते. म्हणजेच या कंडिशनला I=2 काय असतं, I0/√2, म्हणजेच काय, I0=2 काय आहे, E0/R, म्हणजेच E0√2R ह्या फॉर्ममध्ये येतं. ठीक आहे, हे समजलं असेल तुम्हाला. मग आता पुढे इथे आपल्याला काय फाइंड करायचं आहे, एक आपण म्हटलं लोअर फ्रिक्वेन्सी किंवा ग्रेटर फ्रिक्वेन्सी, आणि एकाला काय म्हटलं हायर फ्रिक्वेन्सी, एकाला लोअर आणि एकाला हायर म्हटलं आहे, बरोबर. या ठिकाणी काय येतं पहा, ओमेगा आपलं जे आहे 1=2 काय, ωR+Δω. डेल्टा ओमेगा काय आहे, त्याचा एक्स्ट्रा पार्ट आहे, किती एक्स्ट्रा फ्रिक्वेन्सी झाली तिथे ते. ठीक आहे, त्यानंतर ω2 काय, ω2 ωR-Δω, म्हणजे आपल्या रेझोनेटिंग फ्रिक्वेन्सीपेक्षा किती लेस फ्रिक्वेन्सी आहे ते तिथे दिले, तुम्हाला मला सांगितलं होतं लोअर फ्रिक्वेन्सी आणि हायर फ्रिक्वेन्सी. तर याला आपण इक्वेशन 1 म्हणूया, मग यांचा डिफरन्स, बरोबर, मग डिफरन्स काय येईल, ω1-ω2 हा काय येईल, ωR+Δω-ωR-Δ, तर मायनस मायनस प्लस होईल, हे होईल कॅन्सल, 2Δω, म्हणजे ω1-ω2. ह्या डिफरन्सला जे म्हटलं जातं, ह्या टर्मला, याला म्हटलं जातं बँडविड्थ ऑफ द चॅनल, याला काय म्हटलं जातं, बँडविड्थ ऑफ द चॅनल. द डिफरन्स बिटवीन द लोअर फ्रिक्वेन्सी अँड हायर फ्रिक्वेन्सी इज कॉल्ड द बँडविड्थ ऑफ दॅट फ्रिक्वेन्सी. काय होणार आपण, बँडविड्थ म्हणजे काय, राईट डाऊन हियर, बँडविड्थ द डिफरन्स बिटवीन काय, लोअर फ्रिक्वेन्सी and higher frequency, lower frequency and higher frequency is called bandwidth of the frequency. ठीक आहे, तर त्याला काय म्हणायचं त्या ठिकाणी बँडविड्थ. मग आता आपला क्वालिटी फॅक्टर जो आहे तो कशा प्रकारे या ठिकाणी फाईंड होणार आहे, हे डायग्राम तुम्ही ड्रॉ केले असतील, समजून घेतले असतील, होपसो. ठीक आहे, तर ते लक्षात घ्या. मग आता हे बँडविड्थ ऑफ द फ्रिक्वेन्सी, बँडविड्थ काय, डिफरन्स बिटवीन हायर फ्रिक्वेन्सी अँड लोअर फ्रिक्वेन्सी, इट इज द डिफरन्स बिटवीन हायर फ्रिक्वेन्सी अँड लोअर फ्रिक्वेन्सी. देन व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ क्वालिटी फॅक्टर, फॉर्म्युला ऑफ क्वालिटी फॅक्टर काय आहे, इट इज द रेशो ऑफ रेझोनेटिंग फ्रिक्वेन्सी टू द बँडविड्थ ऑफ द फ्रिक्वेन्सी. काय आहे, क्वालिटी फॅक्टर इज द रेशो ऑफ रेझोनेटिंग
फ्रीक्वेंसी टू द बैंडविड्थ, टू द बैंडविड्थ, ठीक है, मैं आपला क्वालिटी फैक्टर है क्यों शार्पनेस ऑफ द रेजोनेंस है, तो शार्पनेस ऑफ रेजोनेंस और क्वालिटी फैक्टर क्यू इज जनरेटेड बाय क्यू इज इक्वल टू काय ओमेगा आर अपॉन ओमेगा वन माइनस ओमेगा टू, म्हणजेच काय ओमेगा आर अपॉन टू डेल्टा ओमेगा इज इक्वल टू क्यू। तर याला काय म्हणायचं आहे, शार्पनेस ऑफ रेजोनन्स किंवा क्वालिटी फॅक्टर। क्वालिटी फॅक्टर म्हणजे काय, द फ्रिक्वेन्सी ॲट विच वी हॅव गेट द बेटर साऊंड दॅट इज कॉल्ड ॲज क्वालिटी फॅक्टर, दॅट फिजिकल क्वांटिटी इज कॉल्ड ॲज क्वालिटी फॅक्टर, हे लक्षात घ्यायचं आहे सर्वात प्रथम, ठीक आहे। तर मग आता या ठिकाणी पुढे जाऊन आपल्याला जे पाहायचं आहे ते म्हणजे चोक कॉईल हा कन्सेप्ट आहे, कुठला आहे चोक कॉईल, ठीक आहे। होप सो तुम्ही स्क्रीनशॉट घ्यायचं आहे, एक 3 सेकंद मी थांबतो आहे स्क्रीनशॉटसाठी साईडला, आणि स्क्रीनशॉट घेऊन टाकू शकता तुम्ही, ठीक आहे। त्यानंतर पुढचा जो पॉईंट येतो चोक कॉईल, आता चोक कॉईल म्हणजे काय, तुम्ही जे घरी पहिले ट्यूबलाईट्स असायच्या त्या ट्यूबलाईट्सचं ज्यावेळेस त्या ठिकाणी फ्लक्च्युएशन व्हायचं त्यावेळेस त्या ठिकाणी त्याचा चोक फिरवला जायचा, कॉईल फिरवलं जायची, म्हणजे रेझिस्टन्स ॲडजस्ट केला जायचा, बरोबर। आता काय होतं त्या ठिकाणी आपण चोक कॉईल का वापरतो, रेझिस्टर का नाही वापरत, जर रेझिस्टन्स जर वापरला तर जर एक्सेस करंट फ्लो झाला तर रेझिस्टन्समध्ये काय होतं हीटिंग इफेक्ट होतो, काय होतं हीटिंग जूल इफेक्ट होतो, ठीक आहे। मग ड्यू टू दॅट देअर इज लॉस ऑफ एनर्जी, तर ड्यू टू हीटिंग इफेक्ट काय होतं लॉस ऑफ एनर्जी होते, इन्स्टेड ऑफ दॅट रेझिस्टन्स व्हॉट वी हॅव टू यूज, वी हॅव टू यूज अ कॉईल, वी यूज चोक कॉईल। मग चोक कॉईलमध्ये काय असतं, हां कॉपर वायर वाउंड अराउंड सॉफ्ट आयन कोर इन नंबर ऑफ टर्न्स, इन नंबर ऑफ टर्न्स विथ लॅमिनेशन, तर लॅमिनेशन काय केलं आहे तर त्या ठिकाणी अवॉइड ऑफ एडी करंटसाठी केलेलं आहे, ठीक आहे। मग चोक कॉईल वापरल्यामुळे ते काय होणार आहे, एक्सेस अमाऊंट ऑफ त्या ठिकाणी रेझिस्टन्स प्रोवाइड होणार आहे, एक्सेल इज इक्वल टू ओमेगा एलच्या फॉर्ममध्ये, आणि मग हा प्रोवाइड झाल्यामुळे त्या ठिकाणी पॉवर लॉस जो आहे तो काय होईल, तरी पॉवर लॉस जो आहे तो कमी होईल, आणि त्या ठिकाणी रेझिस्टन्स पण काय होईल ॲडजस्ट होईल, कारण इंडक्टर कॉईल कुठल्याही प्रकारचं पॉवर कन्झ्युम करत नाही पण रेझिस्टन्ससुद्धा प्रोव्हाइड करतं, म्हणजे ॲव्हरेज पॉवर इज इक्वल टू काय येईल, ई एम एस इंटू आय आर एम एस इंटू कॉस फाय, अँड कॉस फाय इज इक्वल टू काय आर अपॉन इन रूट ऑफ आर स्क्वेअर प्लस एक्सेल स्क्वेअर, बरोबर। म्हणजे मग याची व्हॅल्यू नियरली इक्वल टू काय असेल, झिरो, म्हणजे नो पॉवर लॉस, ओके। सो दॅट्स वाय इन्स्टेड ऑफ रेझिस्टन्स वी हॅव टू यूज द चोक कॉईल। होप सो ऑल ऑफ यू अंडरस्टूड अबाउट द कन्सेप्ट ऑफ चोक कॉईल, ओके। देन वी आर नेक्स्ट प्रोसीड टुवर्ड द नेक्स्ट कन्सेप्ट, द नेम ऑफ दॅट कन्सेप्ट इज वॅटलेस करंट, द कन्सेप्ट नेम इज वॅटलेस करंट। सो वॅटलेस करंट मीन्स वॉट, जस्ट लुक, याचा स्क्रीनशॉट मारून घेऊ शकता तुम्ही, ठीक आहे। सो वॅटलेस करंटसाठी मी एकदा रफ करतो आहे फळा जो आपला बोर्ड येतो, चलू की
सो वॅटलेस करंट, वॅटलेस करंट म्हणजे काय? ठीक आहे, एखादं सर्किट असेल, इन अ सर्किट, इन अ इन ॲन ए सी सर्किट रेझिस्टन्स आर इज इक्वल टू झिरो. रेझिस्टन्स जो आहे तो आर इज इक्वल टू काय असेल? झिरो. सो दॅट्स वाय कॉस फाय इज इक्वल टू झिरो. हेन्स कॉस फाय इज इक्वल टू झिरो. हेन्स काय होईल या ठिकाणी? या ठिकाणी ॲव्हरेज पॉवर ऑल्सो इज इक्वल टू झिरो. हेन्स हेन्स द रेझिस्टन्स लेस सर्किट, हेन्स द रेझिस्टन्स लेस सर्किट इज कॉल्ड वॅटलेस सर्किट, इज कॉल्ड वॅटलेस सर्किट. ओके, अँड करंट फ्लोईंग थ्रू दिस सर्किट, अँड करंट फ्लोईंग थ्रू दिस सर्किट, अँड करंट थ्रू दिस सर्किट इज कॉल्ड वॅटलेस करंट. करंट फ्लोईंग थ्रू थ्रू दिस सर्किट इज कॉल्ड ॲज वॅटलेस करंट. ठीक आहे, मग आता ॲम्प्लिट्यूड ऑफ वॅटलेस करंट, लक्ष द्या, ॲम्प्लिट्यूड ऑफ वॅटलेस करंट इज इक्वल टू काय? आय इंटू साईन फाय, म्हणजे जे मॅक्सिमम व्हॅल्यू आहे, इंटू काय येईल? साईन फाय. आर एम एस व्हॅल्यू ऑफ वॅटलेस करंट इज काय? आर एम एस व्हॅल्यू ऑफ वॅटलेस करंट इज इक्वल टू काय? आय आर एम एस इंटू साईन फाय. तर हे फॉर्म्युलाज तुम्ही लक्षात ठेवायचे प्रॉब्लेमसाठी. सो वॅटलेस करंट मीन म्हणजे काय? द सर्किट इन विच रेजिस्टन्स इज झिरो, देन पॉवर कन्झम्पशन इज झिरो, हेन्स द सर्किट इज कॉल्ड ॲज वॅटलेस सर्किट, अँड करंट थ्रू दॅट सर्किट इज कॉल्ड ॲज वॅटलेस करंट. ॲम्प्लिट्यूड ऑफ वॅटलेस करंट इज आय इंटू साईन फाय, अँड आर एम एस व्हॅल्यू ऑफ वॅटलेस करंट इज आर एम एस व्हॅल्यू इंटू साईन फाय, म्हणजेच काय? आय अपॉन रूट टू इंटू साईन फाय. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द वॅटलेस करंट. ओके, सो आफ्टर दिस वी हॅव सॉल्व द डाऊट्स विच आर बेस्ड ऑन द ए सी सर्किट. सो यू हॅव टू सॉल्व द एक्सरसाइज नंबर टू ऑन युअर ओन. ऑल्सो मी तुम्हाला होमवर्क दिलेलं आहे, ठीक आहे? तर या ठिकाणी तुम्ही काय करायचं आहे, ते होमवर्क कम्प्लीट करायचं आहे. तर याचं डाऊट लेक्चर, डाऊट सॉल्विंगचं लेक्चर पण तुम्हाला त्या ठिकाणी काय केलं जाईल? प्रोव्हाइड केलं जाईल. तर ते त्या पद्धतीने तुम्ही डाऊट्स सॉल्व्ह करायचे आहेत, कुठल्याही प्रकारची दिरंगाई करायची नाही, अभ्यास व्यवस्थित करायचा आहे. ओके, थँक्यू.